नमस्कार, वॉच मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आजच्या ठळक बातम्या। जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी आरक्षण जाहीर। पंतप्रधान मोदी यांनी केले विना स्पीकरचे भाषण। एन सणासुदीच्या काळात कर्जाचे हप्ते महागले। पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाला 5G सेवेचा शुभारंभ। चला तर सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तत्पूर्वी आपण जर वॉच मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खालील दिलेल्या लाल रंगाच्या बटणावर क्लिक करून बेल आयकॉनचे बटन दाबा। चला तर काय बातम्या आहे ते जाणून घेऊया। जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर। राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासाठीचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे। ग्रामविकास विभागाने हा निर्णय घेतला आहे। जिल्हा परिषद अध्यक्षांच्या आगामी 2.5 वर्षासाठीचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे। यानंतरची बातमी, पंतप्रधान मोदी यांनी केले विना स्पीकरचे भाषण। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या भाषण शैलीसाठी प्रसिद्ध आहेत। अनेक लोक त्यांचे भाषण ऐकण्यासाठी येत असतात। त्यांनी शुक्रवारी रात्री 10 वाजता राजस्थानच्या सिरोही येथील अबू रोड भागातील रॅलीला संबोधित केले। यावेळी उशीर झालेला असल्याने त्यांनी लाऊड स्पीकरचा वापर टाळला। ध्वनी प्रदूषणाच्या नियमाचे पालन करण्याचा त्यांनी यातून संदेश दिला। शिवाय उशीर झाल्याबद्दल त्यांनी उपस्थितांची माफी मागितली। यानंतरची बातमी, ऐन सणासुदीच्या काळात कर्जाचे हप्ते महागले। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी शुक्रवारी पतधोरण जाहीर केले। आरबीआयने सलग चौथ्यांदा रेपो रेट मध्ये वाढ केली आहे। यावेळी रेपो रेट मध्ये 0.5% वाढ केली आहे। यामुळे कर्जाचा हप्ता महागणार आहे। रेपो दरात वाढ केल्याने गृह कार आणि वैयक्तिक कर्जासाठी ईएमआय देखील वाढण्याची शक्यता आहे। यानंतरची बातमी, पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाला 5G सेवांचा शुभारंभ। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 5G सेवांचा शुभारंभ पार पडला आहे। तसेच नवी दिल्लीतील प्रगती मैदानात 6व्या भारतीय मोबाईल परिषद 2022चे उद्घाटनही मोदींच्या हस्ते झाले आहे। रिलायन्स जिओ आणि एअरटेल कंपन्यांनी दिवाळीपर्यंत देशात 5G सेवा सुरू करण्याची घोषणा केलेली आहे। धन्यवाद।